नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर आजच्या विशेष एपिसोडमध्ये आपण शिंपी पक्षाची विशेष अशी माहिती जाणून घेणार आहोत. शिंपी पक्षी साधारण 13 सेंटीमीटर आकारमानाचा पक्षी असून उत्तम घरटे विणणारा पक्षी म्हणून या पक्षाला ओळखले जाते. याला हिंदीमध्ये दर्जी तर इंग्लिशमध्ये कॉमन टेलर बर्ड या नावाने ओळखले जाते. या पक्षाच्या नावात कॉमन शब्द असल्यामुळे या पक्षाला कॉमन समजण्याची चूक अजिबात करू नका, कारण या पक्षाची घरटी कधीच कॉमन नसतात. आशिया खंडात मोठ्या प्रमाणात आढळणारे हे पक्षी आपला बहुतांश वेळ झाडांवर घालवतात. हे पक्षी ज्या पद्धतीने घरटे बनवतात ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. घरटे तयार करण्यासाठी हे पक्षी मजबूत हिरवी पाने निवडतात आणि त्यांच्या काठावर इतके बारीक छिद्र करतात की पानांचा आकार खराब होत नाही किंवा पाने तपकिरी होत नाहीत. यानंतर ही पाने झाडाच्या फायबर किंवा कीड यापासून मिळवलेल्या रेशमापासून चिटकवली जातात. खूप बारीक पद्धतीने या पानांची शिलाई केली जाते. एका अंदाजानुसार सामान्य शिंपी पक्षी प्रत्येक घरटे बनवण्यासाठी 100 ते 200 टाके घालतात. त्यामुळे जोरदार वाऱ्यापासून तसेच इतर पक्ष्यांच्या शिकारीपासून त्याचे मोठ्या प्रमाणात संरक्षण होते. ही घरटी बांधण्यासाठी या पक्ष्यांना किमान 2 ते 3 दिवस लागतात. एप्रिल ते सप्टेंबर हा काळ यांच्या विणीचा काळ असून झाडांची पाने, गवत, कोळ्याचे जाळे, कापसाचे धागे वगैरे साहित्य वापरून तयार केलेले यांचे घरटे व्यवस्थित शिवलेले असते. मादी एकावेळी निळसर पांढऱ्या किंवा लालसर पांढऱ्या रंगाची आणि त्यावर तपकिरी टिपके असलेली 3 ते 4 अंडी देते. अंडी उबवण्याचे काम एकटी मादी करते, पण घरटे बांधणे, पिलांना खाऊ घालणे इत्यादी कामे नर मादी मिळून करतात. शिंपी पक्षी हिमालयाच्या 1500 मीटर उंचीपर्यंतच्या परिसरात संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी आहे. तसेच तो पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार या ठिकाणी देखील पाहायला मिळतो. तर मित्रांनो, ही होती शिंपी या पक्षाबद्दलची माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तसेच योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेलचे चिन्ह